तुझ्यात जीवरंगला। तू राणादा, तू काल रात्रीला काय मेसेज पाठवलास मला? तुम्ही मला लय आवडता। अरे काय रे, अरे बरायच ना बाबा तू। अरे झोपत काय नाही, ती मेसेज कशाला पाठवलायस? अहो राणादा, तुमच्या मेसेज मुळे माझ्या गिरणीचा पट्टा तुटला। अहो काय मेसेज पाठवलाय तुम्ही? ते मेसेजचं काही डोक्यात घेतलं असेल ना, तर असं नका करू। शिकताना होतात हो अशा चुका। काय बी संबंध, त्यापेक्षा मोठी चूक झाली माझ्याकडे। काय झालंय मला सांगाल का? तालीम बंद पडायच्या घाईला आले आणि मी साधं फिरकलो बी नाही तिकडे। अरे भाल्या, कुठे आहे तुझा दोस्त राणा? आज बी आला नाही वाटत तालमीत। बसता आज राणा येणार, म्हणजे येणार माझा विश्वास आहे। मला इंग्रजी शिकायचं। इंग्रजी म्हणजे काय? उरडावे रपारपा खायला। आम्ही 4 वर्ष झाले शिकतोय, तरी बी आम्हाला जमना। आणि तुला काय जमतंय? मी मला शिकवा, ते मी बघतो माझं काय करायचं ते। कसे कंप्लीट इंग्रजी शिकायचं नाही, जेवढी गरज आहे तेवढं शिकायचं। कसली गरज मी सांगू? राणादा काय जीव चाललाय तुझा? पीटी करतो दिसत नाही वे। अरे माझं अर्जंट काम आहे तुमच्याकडे। अरे पीटीच्या तसाला पीटीच करतो ना आम्ही, त्यातलं काय असलं तर सांगा मला। नाही वेगळं काम आहे। काम म्हटलं की आम्हीच कसं दिसतो रे तुला? अरे तुम्ही दोस्त आहे माझं, मग तुम्ही दिसणार की? तो साहेबराव आणि बरकत ही पण तुझे दोस्त आहेत ना, मग जा की त्यांच्याकडे। त्यांचा काय उपयोग नाही, तुम्ही कसं माझा भारी दोस्त आहे। भारी दोस्त असली टाइम नसतोय बघ कधी। तू आधी अपॉइंटमेंट घे आणि मग आमच्याकडे काम काढ बघ। रास काय बोलतोय, दोस्ती मध्ये कसली आली अपॉइंटमेंट? नाही नाही जमणार नाही आम्हाला ते। काल कंस खायला चल म्हणताना आलास काय? काल मी वरच फोकस आलू देणार नाही म्हणलास आणि तंगड तोडत ह्याच्या शेतात जायला लागलं बघ आम्हाला। हे बघा, इथनं पुढे तुम्ही कधी बी बोलवा मी येणार बघा। अरे हा, आपल्या शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा बी आल्यात। अरे तुम्हाला जबऱ्या पार्टी देतो की मी? बर काम काय ते सांग। ते मला इंग्रजी शिकायचंय। तुझं कवा सिलेक्शन झालं फॉरेनला? आधी जोडाक्षर वाचायला शिक आणि मग जा तिकडं। आता मराठीपेक्षा मला इंग्रजी शिकणं लई महत्वाचं आहे, तुम्ही शिकवा बघू रा परत मला। इंग्रजी म्हणजे काय? हुरडावे रपारपा खायला। खायला नाही बोलायला शिकवा। अरे तेच ते, इंग्रजी म्हणजे डोसक्याला ताप आहे बघ। असं सहजासहजी येत नाही ते, त्याला लई मेहनत करायला लागते। राणादा तू एक काम कर, आमच्या वहिनींच्याकडनं शिक, लय बारीक शिकवतील बघ त्या तुला पण। अरे त्यासनी यातलं काय बी माहित पडू द्यायचं नाही। कर त्यासनी मला सरप्राईज द्यायचंय। लय अवघड सरप्राईज आहे, तुला नाही जमणार गड्या। तुम्ही शिकवत राहते, ते अवघड आहे का सोपे ते बघू नंतर ना। अरे अवघडच आहे, आम्ही 4 वर्ष झाले शिकतोय, तरी बी आम्हाला जमना। आणि तुला काय जमतंय? तुम्ही मला शिकवा, ते मी बघतो माझं काय करायचं ते। आणि कसे कंप्लीट इंग्रजी शिकायचं नाही, जेवढी गरज आहे तेवढं शिकायचं। कसली गरज मी सांगू? वे म्हणलं जरा बघूया। हा
ते जगत काय चाललंय काय कळायला पाहिजे का नको? म्हणजे काय नाही, हे चांगला एक इंग्रजी पिक्चर. कुठला? जे की तुझ्या मनानं. हा फक्त त्यात बोलणं पाहिजे, हे मारामारी नको. हा आण त्यात एका फोनवर बोलतेला सीन पण पाहिजे. हा फोनचा सीन? अहो हिरो आणि हिरोईन फोनवर बोलतेला, तसा एखादा असला तरी चालते. हा एक पिक्चर आहे, अख्खा पिक्चर फोनचा आहे, लई खतरनाक. हा चालते, मग दे किती हो. ते नाही पण फोनवर तर कशाला पाहिजे ते. हा भाल्याला फोनवर इंग्रजी कसं बोलायचं ते शिकवायचं. भाल्याला फोनवर बोलायचं आहे बाय फॉरेनला. बोलायला नाही तर राहील, दे की डीव्हीडी. ₹100 फक्त. हा तू हा हॅलो परत हाणली बघ गोळी. हा आता पत्र 20 गोळ्या हाणल्या असतील, पण ह्याच्या गोळ्या काय संपत नाहीत बघ. अरे गोळ्यांची माळ जाय त्याच्याकडे तू बघ, बॉक्स उभी आहे ते नाही राहणार. हा एवढ्या लांब ना त्यांचा नेमका सगळ्या बसतोय. अरे खुळ्या त्यांच्या बंदुकीला अशी दुर्बीण असत्या, त्या बंदुकीच्या दुर्बीण बसून असत ते नियम धरत्यात. आणि नियम धरलाय की असं डिस्काउंट. ए वाल्या अरे मला त्या बूथ मधल्या माणसाचं लय असू आली बघ, बेक न मरणार मग कधी तर ते. झालं का इकडे इंग्रजी शिकायचं सोडून तुम्ही गोळ्या काय मोजताय? अरे राणा तू जरा मधी मधी बोलू नकोस, नीट जरा ऐकू नये की मला, उगच मधी मधी हे करू नकोस. हा ऐक ऐक जरा. अरे काहीतरी बोलली बघ ती. आर यू डेअर? अरे आर यू डेअर? पाटकर पाटकर ते पाटकर. हा असं कसं पाट करू? ते नाही ते हिरोईन संग बोलत्याला पाहिजे होत ना, मग कशाला पाट करायचं? अरे येईल की थांब की हिरोईन बिल येईल की जरा थोड्या वेळात. अरे निम्मा पिक्चर झाला, कोण सीन झाले? बिन हिरोईनचा पिक्चर आहे का यो? असू दे. अरे इंग्रजी बोल आहे ना ते बी फोनवरच आहे, ऐक गप्ते. हे घ्या तुमचा टाइम टेबल. ओ ना आपल्या दोघांसाठी चाहिये. तू जेवण झालं रात्री? जेवण झालं रे, एक तर तुम्ही तरी झोपणार तर मी झोपणार, मग कधी देणार या स्वप्नात? खर तर आपण दोघं कायम एकत्रच असणार. हे घ्या, आजपासून रोज हे टाइम टेबल पाळायचं म्हणजे पाळायचंच. युराना टाइम टेबल पाळणार म्हणजे पाळणार. शितले अगं बास कर की, किती प्रदक्षिणा मारशील, होशील की पास? मग आमचा परत फोना फोनी झाली असं सगळं झालं, पण मी एव्हरी टाइम त्याला हे सांगायची की असं नव्हतं की ह्याच्या मागे मुलींची भरपूर रांग होती कॉलेजमध्ये आणि माझ्याही मागे मुलं होती. तर मी म्हटलं असं नाहीये की मला कोण विचारत नाही म्हणून मी तुझ्या मागे लागली आहे. बरोबर आहे की नाही? तर म्हणजे माझं असं होतं की दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे. वेलकम सुनबाई, वेलकम टू होम. गुरु गुरु नाही आला का? भेटला नाही का? जिंदगी ने अब तुम्हें दूसरा मौका दिया है तो उसे हाथ से जाने मत दो, आती हुई खुशियों को ठुकराओ मत. माफ कीजिएगा भाई साहब, लेकिन हर बात का हर खुशी का एक वक्त होता है. गेले काही दिवस एक विचार माझ्या मनात सतत घोळतो, आम्हाला
तुझं आणि विक्रांतचं लग्न लावून द्यायचं. त्या तू बरोबर ऐकलंयस जे मी आत्ता बोलले?